येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी तयारीत उतरेल, आमचा एकोपा कायम राहील आणि आम्ही लोकसभेत जिंकू असा विश्वास आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. दरम्यान आगामी राजकीय रणनीतीबाबत विचारणा केली असता त्यांनी आपले मत व्यक्त केलं. महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आहोत आणि वज्रमुठ चे कार्यक्रम सातत्याने आणि एकोप्याने सुरू आहेत. आमचा असा विश्वास आहे की हा एकोपा राहील आणि आम्ही लोकसभा निवडणूक जिंकतोय. आज सुद्धा संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसचे नाना पटोले एकीकडे, दुसरीकडे वडेट्टीवार आहेत आणि अशी बरीच वेगवेगळे. खरं तर त्यांच्यामध्ये जरी ते कर्नाटकमध्ये जरी त्यांना यश मिळालं असलं तरी मात्र कर्नाटकमध्ये संघटन इथे मात्र ते दिसत नाही. काँग्रेस ते आमच्या पक्षातले आहेत का की ते महाविकास आघाडीचा एक सदस्य आहेत का? उगाच कोणाच्या मनात काही आलं आणि कोणी काही बडबड करावी तर सेन्सलेस बोलणं कमी केलं पाहिजे या लोकांनी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. जे लोक सत्तेत आहे त्यांनी किती प्रॉमिसेस केल्या. सततच्या पावसाचे पैसे अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. 31 तारखेपर्यंत ते मिळणार एवढं आरडाओरडा करून सांगितलं. मग त्यांचं जे काम आहे त्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही आहे आणि आम्ही आमचं काम करतोय तर इथं बदमाशी करत म्हणजे काहीतरी विचित्र बोलतात. त्या बोलण्याला त्यांचा काही अर्थ उरत नाही. ताई, महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जाते आणि काल जयंत पाटील यांच्या नावाची भर त्यात पडली. कसं पाहताय कारवाई? तुम्ही जर बीजेपीला काही म्हटलं ना तर ते तुमच्याही नावाची चौकशी करते. जयंत पाटलांना सगळेजण ओळखतायत आणि एवढ्या वर्षांपासून आम्ही त्यांना ओळखतो. एक आदर्श म्हणून आम्ही त्यांना बघून चालतो आहे आणि खरं सच्चा माणूस जो आहे त्याच्याहीबद्दल तुम्हाला जर काही किंतू परंतु वाटत असतील तर मग ज्या लोकांवर ईड्या लावल्या होत्या आणि जे लोक आता भाजपमध्ये गेले त्याच्या इन्क्वायऱ्या तर सुरू करा. ते तर पूर्ण करा. तेही नाही करायचं आणि कोणाला बोलूही नाही द्यायचं म्हणजे फंडामेंटल राईट्सवर पण आघात करतायत. याला काय अर्थ नाही. संसद भवनाचं उद्घाटन झालं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनाच डावलण्यात आलेलं आहे. राष्ट्रपतींना त्यांनी पहिल्यांदा नाही डावललेलं आहे. याच्याही आधी भरपूर वेळेला सन्मान्य पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना डावलण्याचं काम केलेलं आहे. एक महिला आहे आणि महिलेला कसा सन्मान द्यायचा हे बहुतेक त्यांच्या संस्कृतीमध्ये येत नाही आणि म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी करत असतील. खरं वेलफेअर स्टेटमध्ये एक प्रोटोकॉल असतो, एक नियमावली असते आणि ती नियमावली फॉलो केल्याच गेली पाहिजे.